आज आपण पायथॉनमध्ये प्रिंट स्टेटमेंट किंवा प्रिंट फंक्शनचे वेगवेगळ्या प्रकारे कसा वापर केला जातो ते पाहू, त्याचबरोबर फॉर्मॅटिंग कशा रीतीने केले जाते ते पण पाहू. प्रिंट स्टेटमेंट आपण अशा रीतीने लिहू शकतो, प्रिंट इन ब्रॅकेट ॲमेझॉन कॉमा इको. तर या ठिकाणी दोन स्ट्रिंग्ज आहेत आणि दोन्ही स्ट्रिंग्सच्या मध्ये आपण कॉमाचा वापर केलेला आहे. स्ट्रिंग्ज लिहिताना सिंगल कोटचा किंवा डबल कोटचा वापर केला जातो. तर आपण हा स्टेटमेंट रन केल्यानंतर आपल्याला ॲमेझॉन स्पेस इको असे आउटपुट मिळते. यानंतर आपण ACP नावाच्या पॅरामीटरचा वापर करू. प्रिंट इन ब्रॅकेट ॲमेझॉन कॉमा इको कॉमा ACP इक्वल्स टू कोट कोट. या ठिकाणी तुम्ही डबल कोट किंवा सिंगल कोट दोन्हीपैकी काही लिहू शकता. आता या ठिकाणी दोन्ही कोट्सच्या मध्ये स्पेस दिलेला नाही, आपल्याला जे आउटपुट मिळते ॲमेझॉन इको म्हणजे इथे कोट्समध्ये स्पेस न दिल्यामुळे दोन्ही शब्दामधील स्पेस या ठिकाणी काढून आपल्याला एक सिंगल वर्ड या ठिकाणी दिसतो. आता आपण एक डॉट सेपरेटरमध्ये वापर करून पाहू. ACP इक्वल्स टू इम्पोर्ट्स डॉट असे लिहून आपण जर हा सेंटेन्स रन केला तर आपल्याला ॲमेझॉन डॉट इको असे आउटपुट मिळतो. त्यानंतर आपण एक डॅशला सेपरेटर म्हणून वापर केला तर आपल्याला ॲमेझॉन डॅश इको हे आउटपुट मिळते. आता आपण पायथॉनमध्ये आउटपुट प्रिंट करताना जर आपल्याला ॲपॉस्ट्रॉफीचा वापर करायचा असेल तर त्यासाठी काय केले जाते ते पाहू. या ठिकाणी इट्स ऑब्व्हियस असे जर मला लिहायचे असेल तर कसे लिहिता येईल. प्रिंट इन ब्रॅकेट इन कोट्स IT ॲपॉस्ट्रॉफी एस ऑब्व्हियस. तर या ठिकाणी IT रंग वेगळा आहे आणि त्याच्या पुढच्या कॅरेक्टरचा रंग वेगळा दिसलेला आपल्याला दिसून येतो, कारण दोन्ही कोट्सच्या मधली जी अक्षरे आहेत ती एक स्ट्रिंग म्हणून त्याला समजली जाते. त्यामुळे IT हा एक स्ट्रिंग झालेला आहे आणि त्याच्या पुढची जी अक्षरे आहेत ती अनरिकग्नायझेबल झालेली आहेत. तर आता आपण याला रन करून पाहू तर आपल्याला सिंटॅक्स एरर दिसतो. तर त्यामुळे जर तुम्हाला ॲपॉस्ट्रॉफी प्रिंट करायची असेल तर ते आपल्याला असे लिहावे लागेल, प्रिंट इन ब्रॅकेट इन कोट्स IT बॅकवर्ड स्लॅश ॲपॉस्ट्रॉफी एस. तर बॅकवर्ड स्लॅश जो आहे तो इस्केप कॅरेक्टर आहे आणि बॅकवर्ड स्लॅश ॲपॉस्ट्रॉफीला इस्केप सिक्वेन्स असे म्हणतात. तर अशा रीतीने ॲपॉस्ट्रॉफीचा प्रिंट करण्यासाठी वापर केला जातो. त्याच पद्धतीने आपण प्रिंटमध्ये डबल कोट्स पण प्रिंट करू शकतो. उदाहरणार्थ या ठिकाणी डबल कोट प्रिंट करण्यासाठी इस्केप सिक्वेन्सचा वापर केलेला आहे. पण पायथॉनमध्ये डबल कोटसाठी इस्केप सिक्वेन्स न वापरता देखील डबल कोट प्रिंट करता येऊ शकते ते आपण पाहू. तर या ठिकाणी इस्केप सिक्वेन्स न वापरता देखील डबल कोट्स प्रिंट झालेले आपल्याला दिसून येते. आता आपण प्रिंट स्टेटमेंटमध्ये फॉर्मॅटचा कसा वापर केला जातो ते पाहू. फॉर्मॅटचा वापर करण्यासाठी प्रिंट स्टेटमेंटमध्ये कोट्सच्या मध्ये प्लेस होल्डर म्हणून पॅरांथिसिसचा वापर केला जातो. प्रिंट स्टेटमेंटमध्ये फॉर्मॅट फंक्शन वापरण्यासाठी कोट्समध्ये हव्या त्या ठिकाणी आणि हव्या तितका वेळा तुम्ही पॅरांथिसिसचा वापर प्लेस होल्डर म्हणून करू शकता. प्लेस ऑर्डर म्हणजे जागा राखून ठेवणे. तर आपण जे पॅरांथिसिस या ठिकाणी लिहू त्यामध्ये जे काही लिहायचे आहे ते आपण फॉर्मॅट फंक्शनमध्ये स्पेसिफाय करू शकतो. फॉर्मॅट फंक्शन हा कोट्सच्या बाहेर लिहिला जातो. डॉट फॉर्मॅट आणि ब्रॅकेटमध्ये आपण इथे डेटा एंटर करू शकतो. या ठिकाणी ओनियन्स कॉमा 30 अशी दोन नावे मी लिहिलेली आहेत. त्यापैकी ओनियन हे स्ट्रिंग आहे त्यामुळे ते कोट्समध्ये लिहिलेले आहे आणि 30 हा नंबर आहे. फॉर्मॅटमध्ये तुम्ही या व्यतिरिक्त मॅथमॅटिकल फॉर्म्युले लिहू शकता किंवा व्हेरिएबल्सचा पण तुम्ही वापर करू शकता. फॉर्मॅट फंक्शनमधील प्लेस ऑर्डरचा वापर अजूनही बऱ्याच पद्धतीने केला जाऊ शकतो. त्यापैकी एक पद्धत आपण पाहू. या ठिकाणी प्लेस ऑर्डरच्या मध्ये आपण 0 आणि 1 असे दोन क्रमांक लिहिलेले आहेत. तर ही सेंटेन्स प्रिंट झाल्यानंतर दिस ट्रेन विल स्टार्ट फ्रॉम वाराणसी अँड स्टॉप ॲट पुणे असे प्रिंट झालेले आपल्याला दिसते. आणि याच स्टेटमेंटमध्ये फक्त प्लेस होल्डरमधील संख्या बदलू आपण, 0 च्या जागी 1 आणि 1 च्या जागी 0 लिहिल्यास आपल्याला वेगळे आउटपुट मिळते. धिस ट्रेन विल स्टार्ट फ्रॉम पुणे अँड स्टॉप ॲट वाराणसी. तर अशा रीतीने फॉर्मॅटमध्ये आपण जो डेटा दिलेला आहे त्याचा जो सिक्वेन्स आहे प्लेस होल्डरमधील तो अशा रीतीने आपण बदलू शकतो. यानंतर आपण पायथॉनमध्ये डेट कशा रीतीने फॉर्मॅट केला जातो ते पाहू. त्यासाठी डेट टाईम नावाचे मॉड्यूल वापरले जाते. तर हे डेट टाईम मॉड्यूल इम्पोर्ट करण्यासाठी फ्रॉम डेट टाईम इम्पोर्ट डेट टाईम असे आपल्याला लिहावे लागते. आणि त्याच्यानंतर आपण प्रिंट स्टेटमेंटचा वापर करू शकतो. प्रिंट इन ब्रॅकेट इन कोट द ट्रेन विल स्टार्ट ऑन
आणि त्याच्यानंतर जी पॅरांथिसिस आहे ही प्लेसहोल्डरची पॅरांथिसिस आहे, यामध्ये कोलन लिहून त्यापुढे परसेंट वाय, परसेंट एम, परसेंट डी, परसेंट एच आणि परसेंट एम लिहिलेली आहे. तर ही जी अक्षरे आहेत ती इयर, मंथ, डे, आवर आणि मिनिट यासाठी आहेत. आणि त्याच्यानंतर पॅरांथिसिसच्या बाहेर, कोटच्या बाहेर, डॉट फॉर्मॅट इन ब्रॅकेट, डेट टाइम इन ब्रॅकेट, आपण इथे डेटा एंटर करू शकतो. 2018.1.17.10.20 असा याला आपण रन करून पाहू. धिस ट्रेन विल स्टार्ट ऑन 2018.1.17.10.20. तर अशा रीतीने आपण पूर्ण तारीख आणि वेळ या दोन्ही गोष्टी प्रिंट करू शकतो.